अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड नर्सिंग कॉलेज येथे आज डायलिसिस सेंटरचे उद्घाटन जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जीएम हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर महेंद्र चव्हाण आणि सर्जन डॉक्टर रईस अन्सारी यांनी पत्रकार परिषद घेऊन जीएम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांसंदर्भात माहिती दिली। जामनेर असे गावामध्ये तालुक्यामध्ये हे आता पहिल्यांदा असं आहे फॅसिलिटी आहे आणि ते इकडचे जे लोक आहेत गोरगरीब, कारण त्यांचा जे किडनी विकार झालेला आहे त्यांच्यामध्ये मूत्र आता बनत नाही, आपण जे लघवी करतो ते खूप महत्त्वाचं आहे। दिवसात मिनिमम आपण 3 लिटर पाणी प्यायचं आणि त्याचबरोबर बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये लघवी व्हायला पाहिजे आणि म्हणजे ते रक्त साफ करण्याची प्रक्रिया जे आपली किडनी देतं जे आपल्या शरीरात आहे ते अमूल्य आहे। आणि जे लोकांना काहीतरी अनफॉर्च्युनेटली किडनीचा विकार झाला आणि त्यांचा आता लघवी तयार होत नाही म्हणजे त्यांचं आता रक्त जे आहे ते साफ होत नाही किडनीमध्ये, खूप सारे त्याच्यामध्ये विकार आहे किडनीचं, संभवतः डायबिटीस झाले असेल, कारण नाहीतर ब्लड प्रेशर हाय झालं। हे जे वय आहे त्या लोकांचं जे किडनी खराब होतो ते लहान मुलामध्ये आणि ते मोठ्या लोकांचं वयामध्ये असं प्रकारचं लोकांमध्ये होतं, संपूर्ण म्हणजे सोसायटीमध्ये कोणत्याही लोकांना होऊ शकतं। आणि किडनी हे किती महत्त्वाचं आहे तेव्हा आपल्याला हे जाणवतो, याचा उपचार एकदा किडनीचं रक्त म्हणजे लघवी प्रोसेस करणं बंद झाला ते आपल्याला किडनीचं महत्त्व तेव्हा कळतं आणि ते त्याचा उपचार खूप महाग आहे। तुम्हाला हे सांगायला म्हणजे काय, लोकांचं जे एकदा किडनी विकार झाला ते घर आणि सगळं त्यांचं जे संस्काराचं काव आहे त्यांना ते विकवायला पडतं असं जातं आणि त्याचा उपचार खूप महाग आहे। हिंदुजा आणि सैफी हॉस्पिटल बॉम्बे हॉस्पिटल मुंबई इथे ते डॉक्टर असतात आणि ते किडनीचं जे डायलिसिस सेंटर आहे त्याच्यामध्ये एक डायलिसिस करायला गेले तर मिनिमम, आता मला खरोखरच ते माहीत नाही पण मिनिमम 5000 रुपीज होतं हे किडनीचं डायलिसिस एकदा, म्हणजे ते हे स्लो डेथ वॉरंट आहे असं त्यांचं, म्हणजे आता त्यांच्या फाईलमध्ये स्कॅन आठवड्यात काय तरी 3-4 वेळा डायलिसिस लागतं आणि हे सुरूच आहे आणि नंतर त्याचं म्हणजे हँड स्टेज किडनी डिझीज म्हणतात आणि त्याला किडनी ट्रान्सप्लांट लागतं। किडनी ट्रान्सप्लांट काय आहे हे सर्वांना माहिती आहे आणि हे जे रक्त आपण डायलिसिस करतो त्याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा बिकॉज ॲक्यूट एमर्जन्सीमध्ये हे गळ्यामध्ये इकडचं जे मेन नस हार्टमध्ये जातो तिकडून आम्ही कॅथेडर लावतो, सेंट्रल लाईन त्याला म्हणतात, सेंट्रल म्हणजे सेंट्रल याच्या बॉडीच्या संदर्भात सेंट्रल म्हणजे हार्ट, तर राईट साईड हार्टमध्ये आपला नस जातो कॅथेडर म्हणतात आणि तिथून डायलिसिस त्याचा जीव वाचतो। ते मॅडम तिकडे होते त्यांना ते सांगत होते की आपल्या बॉडीमध्ये पाणी जमा होत जातो त्याच्यामध्ये श्वास घ्यायला तकलीफ होतो, फेफ्सामध्ये पाणी भरतो। किडनी किती महत्त्व आहे आम्ही आम्हाला लोकांना माहिती नाही, फक्त आम्हाला हृदय आणि लिव्हर आणि आपलं ब्रेन मस्तिष्क हे माहिती आहे पण किडनी पण खरोखरच तसं महत्त्वाचं आहे, जसं आपले डोळे आहे कानाचं आपण ऐकू शकतो बघू शकतो, किडनी आतमध्ये सायलेंट काम करतात, समजलं ना? आणि मग एकदा गळ्यामध्ये झालं त्याचा जीव वाचला मग आम्ही एक आर्टरियो व्हीनस फिस्टुला म्हणतो, म्हणजे काय ते रक्त जे हृदयामधून रक्त कोश पूर्ण शरीराच्या भागमध्ये पाठवतो रक्त त्याला आर्टरी म्हणतात आणि जे परत रक्त घेऊन राईट साईड हार्टमध्ये घेऊन येतो त्याला वेन म्हणतात। तर मग लिंबमध्ये म्हणजे फोर हँड हातामध्ये आर्टरियो व्हीनस फिस्टुला असं एक प्रोसिजर आहे,
खरोखर तर मायनरच आहे, पण ते खूप स्पेशलाइज प्रोसिजर आहे. ते आपण हातामध्ये दोघी हातामध्ये करू शकतो. आरटीओ विनस फिस्टुला म्हणतात. मग हे आरटीओ विनस फिस्टुलाला मॅच्युअर करण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्याच्यानंतर आपण त्यातपर्यंत घड्याचा नसाचा उपयोग करतो डायलिसिससाठी. मिनिमम 3 ते 4 वेळा आठवड्यात असं लागतं. मग एकदा हे मॅच्युअर झालं आरटीओ विनस फिस्टुला, मग याच्यामध्ये नळी घालून 3 तासात 5 तासाचं असं एक प्रोसेस असतं. त्याच्यामध्ये ते आपली डायलिसिस, किडनीचं जे वजन आहे ते लेडीजमध्ये 100 ग्रॅम, पुरुषामध्ये 110 ग्रॅम असं, आणि बाळामध्ये 80 ग्रॅम. आणि आहे 80 ते 120 ग्रॅमची जे वस्तू आतमध्ये काम करते, त्याचं जे सबस्टिट्यूट करणारी इतकी मोठी मशीन आणि इतकं सगळं काम करणारा आरो फिल्टर, 50 लाख रुपयाचं आरो फिल्टरचं प्लांट लागतो. समजला ना? तर तुम्ही सगळ्या लोक किती अमूल्य आहोत याचं माहिती आपल्याला कळतं. समजलं? तर आजपासून तुम्ही लोक सगळ्या लोकांना तुम्ही पत्रकार बांधवमध्ये सोसायटीमध्ये हे पोचायला पाहिजे मेसेज की किडनीचं जे विकार त्याच्यामध्ये वाचवा तुम्ही फास्ट. काहीही पिऊ नका. वेस्टर्न लाईफस्टाईल फक्त जे आपलं कोल्ड ड्रिंक आहे त्याचा पहिला निषेध करा. नंबर 1 नंबर 2 काहीतरी औषधीमध्ये तुम्ही कोणतेही औषधी विदाऊट डॉक्टरांचं सल्ल्यामध्ये घेऊ नका. आपलं जोड दुखलं ते कळलं. आपण आता मेडिसिन खुसवता 10 रुपये वाटण्यासाठी तुम्ही तुमचं अमूल्य किडनी दाबावं लागतं. किडनी आहे त्याच्यासोबत लिव्हर पण, ते खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही लोकांचा पण जबाबदारी आहे. मी 2 लोकांना सांगू शकतो, तुम्ही 100 लोकांना सांगू शकतो. हे तुमचं स्ट्रेंथ, तुमचं ते कॅपॅसिटी काबलियत आहे. तुम्ही त्याचा तुम्ही नोट घ्या, नोंद घ्या. तुम्ही पण सोसायटीमध्ये खूप महत्त्वाचा लोक आहे. करेक्ट मेसेज लास्ट पर्सन इन द सोसायटीला पोहोचायला पाहिजे. हे तुमचं काम आहे. समजलं ना? ते किडनी विकार ना होय याचा प्रिव्हेंशन करण्यासाठी तुम्ही लोक आजपासून एक घाट बांधून घ्या. हे मेसेज नंतर आठवड्यात काढत जा. समजलं? लोकांना प्रत्येक म्हणजे काय रिमाइंडर पाहिजे. आम्ही लोक विसरून जातो. केव्हा कळणार पडत जेव्हा किडनीचा विकार होणार तेव्हा कळणार. काय फायदा नाही ना? समजलं ना? ते मग आम्ही इकडे आहे काम करायला, पण हे जर आपण प्रिव्हेंट करू शकतो ना होईल ते कामाचं आहे. ते मेसेज सोसायटीमध्ये गावागावामध्ये शहरामध्ये तुम्ही पोहोचू शकता. नमस्कार, मी डॉक्टर महेंद्रसिंग चव्हाण ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेडिकल डायरेक्टर म्हणून काम करतो. आज अतिशय मोठा दिवस आहे जामनेरवासियांसाठी, कारण साधनाताई महाजनांच्या हाताने, महापौरांच्या हाताने आपल्याकडे आत्तापर्यंत जी सुविधा नव्हती, इथले सगळे जे किडनीचे पेशंट आहेत त्यांना जळगावला किंवा अशा ठिकाणी जावं लागायचं, त्यांना आता इथेच ही सगळी डायलिसिसची सुविधा उपलब्ध असणार आहे. भारतामध्ये ज्यांचे 100 पेक्षा जास्ती डायलिसिस सेंटर्स आहेत की जे प्रोफेशनली मॅनेज्ड आहेत, अशी अपेक्स किडनी इन्स्टिट्यूटसोबत डॉक्टर बिच्छू ज्याचे हेड आहेत, फाउंडर मेंबर आहेत, अशी एक संस्था आहे, त्यांच्यासोबत आपण टायअप करून इथे 5 मशीन्स आणि त्यांचं ट्रेन्ड मॅनपॉवर हे सगळ्या ह्याच्या मॅनेजमेंट बघणार आहे. आणि ह्या सगळ्या सुविधा आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत लोकांपर्यंत पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहोत. गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सगळ्या याच्यामध्ये जे इथे ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झालं आहे आणि 24 तास इथे एक्सपर्ट डॉक्टरांची उपलब्धता जसं उद्घाटनाच्या वेळी सांगितलं तशी उपलब्ध करून दिलेली सुविधांमध्ये हा अजून एक ॲडिशन आहे, ज्याच्यामध्ये आपण काही दिवसापूर्वी सोनोग्राफीचे डॉक्टर इथे आलेले आहेत, CT स्कॅन सुरू झालेला आहे, तसंच आता
एक डायलिसिस सेंटर सुरू झालेलं असल्यामुळे सगळ्या गरजू लोकांनी ह्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पात्र हा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.